करण्यात आली का? ऐ पुरी पप्पा खात होतो, मी सूट घेतलं वाटतं लगेच. थँक यू. पप्पांना काय आणायला लावायचं आज? काय सई पळायची नक्कीच पळून जाते. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय माहिती तुम्ही पण म्हणायचं ना पुढे, थँक्यू म्हणायचं का मग? सालगिरा मुबारक. पप्पांना काय आणायला लावायचं आहे साई? काय सांगायचं आणायला? हा लॉलीपॉप. बाकी आहे तर आज काय मेनू आहे? तर आज मस्त पैकी पनीरची भाजी, रोट्या, राईस असं काय मेनू आहे. तर तुम्हाला कंपनीची पोस्ट टाकलीच होती. तर आज आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाले आणि 4th लागले. तर हे 3 वर्ष खूप आम्हाला आनंदात मस्त मजेत गेले. तर चला पुढचेही असेच जाओ. तर चला आता आमच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आम्ही छोटस आणि मस्त करणार आहे. तर कशी होती आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतच राहा. तर चला बाय. तर 6 वाजले होते. तर सईच्या पप्पांची ड्युटी झाल्यानंतर ना ते मम्मीला घेऊन आले, कारण सौरभ पुण्याला गेलेला आहे. तर तो काही नव्हता, तर तेच गेले घ्यायला. तर दिदी, छकुली, मम्मी तेही माझ्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आले आहे. तर बघा माझी सई मस्तपैकी फुगडी खेळते गाणं लावून, तर तिला खूप आवडतं नाचायला. तर त्यानंतर ना मी केकची ऑर्डर दिलेली होती, पण अजून वेळ होता म्हणजे मम्मीने दिलेली होती. तर पण माझ्या आवडीचा केक सांगितलेला होता मी. तर चला तर म्हटले केकला अजून वेळ आहे, तर जेवण वगैरे करून घेऊ. तर छानपैकी माझी मस्त अशी पनीरची भाजी पण रेडी झाली होती आणि गरमागरम रोट्या. तर पनीरची भाजी आणि राईस परत मी पुन्हा गरम केला आणि नाना आणि नानी पण आलेले होते, म्हणजे माझे सासू आणि सासरे. तर आई मला आहे ना लाटून देत होत्या. तर वरती मी मस्त गरमागरम भाजत होते आणि लगेच तिकडं माणसांना पण जेवणासाठी बसून दिलं. त्यानंतर आम्ही जेवण केलं, त्यानंतर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. तर मस्तपैकी जेवण वगैरे झाल्यानंतर निवांत. तर चला आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं झालं आणि केक तर खूप सुंदर होता, तर बघा वेगमध्ये. आमचं 9 वाजता केक आला यात. तर आमची सगळ्यांची जेवणं झाली आणि केक पण आला, तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघितला. तर चला आता मस्त आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. तर छोटी आणि पण खूप छान झाली.
Thank you.
करा बाय बाय कर इकडे बाहेर इकडे आजी इकडे आले ना आजीला मिठी मार आजीला मिठी मार ओ बापरे ओ बापरे मिठी मारायची हा उद्या येऊ म्हणा आम्ही चप्पल पण लागत आम्हाला ती उद्या येणार का तू आजीला घेऊन या कोणा कोणा जायचंय कोण कोण जायचं बाय बाय कर मी पाच उठली हो 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 छकुले थांबते ना घरी ओके बाय बाय गुड नाईट तू राय बर का इथं साहेब दीदी मावशी मला कधी मदत नाही थांब हो हो मला कधीच मदत नाही थांब सोनी मावशी आणि छोकली मावशीच लागत गेले ते गेले ते हळू जा म्हणा हळू जा ना हळूच या हळू जा हळू जा हळू जा हळू जा हळू जा म्हण तर घरातलंही आवरलं मम्मी ही गेली तर मम्मीला सोडवायला सईचे पप्पाच गेले तर सईचे पप्पाने मला काय गिफ्ट दिलंय तर ना बर्थडेच्या याच्यामध्ये आणि ना जेवणामध्ये ना बर्थडेच्या वेळेस सेलिब्रेशनच्या वेळेस द्यायला जमलंच नाही कारण खूप काही गडबड असते तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवून देऊ तर छान असं मला खूप छान असं टॉप दिलं आहे सईच्या पप्पांनी तर छान आहे तर मस्त असं माझं बर्थडे गिफ्ट भेटलं मला तर साड्या खूप साड्या झाल्या होत्या तर त्यांनी छान असा मला एक टॉप दिला तर थँक्यू सो मच तर आमचं आवरल्यानंतर आम्ही इथे आलो तर हे घर कोणाचं तर माझ्या जाऊबाईंचं तर उद्या घर भरणी आहे तर म्हटले चला तर पूजा मांडणी वगैरे झाली होती तर आम्ही ना सगळ्यांना तिकडे गेलो होतो घर बघण्यासाठी म्हणजे पूजा वगैरे मांडली कशी ते बघण्यासाठी कारण त्यांची ही तयारी चालू होती तर छान अशी पूजा ना आदल्या दिवशीच मांडून ठेवली कारण सकाळी पहाटेच पूजा सुरू करणार होते तर उद्या मस्त आमचा घरभरणीचा व्हिडिओ येणार आहे तोही नक्की बघा तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट